तुझ्यासाठी इकडे 4-5 महिने होता मी आता जॉईन करून, आणि याच्या आधी मी नागपूरला जॉब केलेला. मूळची मी नागपूरची आणि लग्नानंतर इकडे आली आहे, त्याच्यामुळे मला अजून तर एवढं काही जे म्हणतो आपण काय लग्नानंतरचं आयुष्य म्हणता येईल किंवा तारेवरची कसरत ज्या तुम्ही करता ते म्हणता येईल ते अजून माझं एवढं काही सुरू झालेलं नाही आहे. पण जेव्हा हे हा जो विषय मॅडम येत जस्ट डिस्कस करायचा आमचं ठरलं की वुमेन्स डे आपण या विषयावर सेलिब्रेट करूया, तेव्हा एक असं की हा विषय सहसा कोणीच बोलत नाही. म्हणजे आधी जर मी माझ्या आईचं बघितलं किंवा काय, तर माझा जन्म विदर्भातला, त्याच्यामुळे विदर्भ आपण असून अजूनही असं म्हणू शकतो की थोडा का होईना मागासलेला, तिकडे अजूनही एकदम कोणी हा विषय बोलत नाही. आता तुम्ही दोघंही गायनेकोलॉजिस्ट आहेत, बऱ्याचशा जणी आपले प्रॉब्लेम्स घेऊन येतात की मेनोपॉजमध्ये हा त्रास होतो, तिथे डॉक्टर्सकडे जायला पण म्हणतात की नको, हे नैसर्गिक आहे, जे व्हायचं ते होईल, पण हे डॉक्टरकडे जाऊन सांगायला पाहिजे की याच्यावर आहेत उपाय, सगळं होऊ शकतं, पण हे अजूनही बोललं जाते. त्याच्यामुळे मला फार छान वाटतं की आम्ही जरी आमची पिढी खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे, आम्ही सगळ्या विषयांवर बोलू, पण तुमच्या सगळ्यांना बोलवून हा विषय इथे डिस्कस करणं खूप मोठी गोष्ट आहे, आणि फार छान वाटतं की मी इतक्या सगळ्या सिनियर्ससोबत मी एक बसली आणि मला सगळं ऐकायला मिळतं.